नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अजित वाहवाळ आणि आपला आवडतं युट्यूब चॅनल किसानमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण माहिती घेणारे जे गोट ढेंगळे असतील या ठिकाणी त्याला आपण जेव्हा ते उमलतात तेव्हा काय केलं पाहिजे या विषयाचा आपण सविस्तर माहिती घेणार आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती टाकत असतो तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो आपला हा जो गोट कांदा आहे ढेंगळे आहे या ठिकाणी याला योग्य नियोजन करताना यामध्ये आंतरपीक म्हणून हरभऱ्याची निवड केली आहे हरभरा पण खूप छान आहे व्यवस्थित आहे काहीच अडचण नाही आहे अशा प्रकारच्या ठिकाणी गोट कांदे मित्रांनो या ठिकाणी उमललेले आहेत आणि उमललेले असताना सर्वात महत्त्वाचं मित्रांनो त्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कीटकनाशक वापरायचं नाही जेणेकरून आपल्या परागी होणाला अडचण होईल बीज तयार व्हायला अडचण होईल अशा प्रकारे जर आपलं फूल उमललं असेल तर या ठिकाणी व्यवस्थितपणे त्याला या ठिकाणी गुळाचा स्प्रे घ्यायचा आहे घेतलं तर एखादं बायोलॉजिकल या ठिकाणी बुरशीनाशक घ्यायचं आहे स्प्रेला जर बुरशी यायला लागली असेल खूप तर किंवा शक्यतो काहीच न घेणे हा एक योग्य मार्ग आहे किंवा बायोलॉजिकल घेतलं तरी चालेल या व्यतिरिक्त जर तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी त्याला परागी मदत होण्यासाठी या ठिकाणी त्याला गूळ आणि ताकाचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे साधारणत अर्धा लिटर ताक विसल या ठिकाणी एक वीस लिटर अंपासाठी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य ठिकाणी फायदा होईल व्यवस्थित फायदा होईल आणि गूळ यासाठी घ्यायचा आहे मित्रांनो साधारणतः वीस लिटर पाण्यासाठी वीस ग्रॅम किंवा तीस ग्रॅमपर्यंत या ठिकाणी घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल माशी येण्यासाठी त्या मधमाशी येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला त्याची मदत होईल आणि मधमाशी आल्यानंतर परागी भवन या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि आपली बीज प्रक्रिया या ठिकाणी सॉरी बीज उत्पादन या ठिकाणी चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल अशा प्रकारे या ठिकाणी त्याला स्प्रे घ्यायचा आहे एक दोन किंवा तीन स्प्रे घेतले तरी काहीच अडचण नाही आहे एकदम त्याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अशा प्रकारच्या ठिकाणी आपले हा गोट कांदा या ठिकाणी तयार झालेला आहे ढेंगडे तयार झालेले आहेत आता ते बीज तयार होण्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी तो आलेला आहे त्याला ठिकाणी गुळाचा स्प्रे एक शंभर टक्के रिझल्ट बेस्ट रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विषय राहतो खाली राहणाऱ्या रा पाथीचा तर खाली राहणाऱ्या रा पाथीला जर रा पाथी करपा वगैरे असेल तर या ठिकाणी त्याची काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे एक नाही चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका जोरदार व्हिडिओसोबत